वाढीव वीज बिलाचा पहिला तर जाहीर निश्चित करतो. आम्ही सर्व नॅशनल सोशलिस्ट पार्टीच्या माध्यमातून आज चरणाप्पा हळीजोळ यांच्या जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांच्या कार्यकर्तीत आम्ही हे आंदोलन छेडत आहे. खरं तर काही महिला भगिनी आमच्या धुनभांडिका असणाऱ्या इथंपर्यंत आलेल्या आहेत आणि हे जर आंदोलन महाराष्ट्र सरकार जर का चेष्टेवारी घेत असेल तर आम्ही त्याला प्रत्युत्तर कसं द्यायचं हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. आम्हाला इथं उन्हामध्ये आंदोलन करायचं किंवा काय आम्हाला काही खोळ लागलेलं नाही आहे. पण महाराष्ट्र सरकार आज MSME सरकार असेल MSME असेल त्यांनी पहिला जे काय आहे निर्णय घ्यावा आणि वीज बिलासंदर्भात तात्काळ म्हणजे आता कोरोनाच्या काळामध्ये एवढी मोठी आपत्ती आल्यामुळे आणि खरं तर बाहेरच्या देशासारखं इथंही एवढा मोठा कोरोना झाला पण महाराष्ट्र सरकार जर काही जबाबदारी घेत नसेल आणि सरकार केंद्र सरकारवर टाकतंय केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारवर टाकतंय हा खेळ तुमचा बाजार हा पहिला बंद करा आणि सामान्य जनतेला माझ्या आया बहिणींना न्याय द्या. आम्ही इथं न्याय हक्कासाठी आलेलो आहोत. कलेक्टर साहेबांची परमिशन घ्यावी लागते इथं बसण्याची परमिशन घ्यावी लागते. चार चार दिवस सुट्ट्या काढून आमचा जो मोर मजुरी खर्च असतो तो आम्ही कट करून आम्ही इथं बसतो. याचा तुम्ही गैरफायदा घेत असाल तर आम्ही रस्ता बंद करून पोलीस प्रशासनाला जो काही जाब विचारायचं ते केंद्र सरकार राज्य सरकारांनी विचारावा. आम्ही तोडफोड केल्याशिवाय राहणार नाही एवढाच महाराष्ट्र सरकारला मी इशारा देतो आणि जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर वीज बिल माफी व्हायलाच पाहिजे एवढा आमचा एक निर्धार आहे. वीज बिल माफी झालीच पाहिजे. वीज बिल माफी झालीच पाहिजे.